आणि आज आपल्यासोबत कोण आहे बघा, दाखवतो तुमच्या आवडता टॉप डोर प्लेअर. मित्रांनो, मला बरं वाटलं राहुल जेव्हा व्लॉगिंग चालू केलं, पहिला व्लॉग झाला त्याचा, बघितला का? हे बघा हालत बघा, अख्खा ओला. मजा आली पण वाजवायला, मजा आली. आज सगळे एकत्र होतो. हार्दिक पांड्याला बोललेला आम्ही लोक लावतो सामान, तू टेन्शन नको घेऊ, तू जीत फक्त मॅच. हाय फॅमिली, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज पण आपला ब्लॉग आहे रोटो फायटर ग्रुपचा, आणि आज आपल्याला कॉल आहे हळदी शो पवईला. तर आपल्याला आज पवईला वाजवायला जायचं आहे. आता मी रेडी वगैरे तर झालो आहे, पण मी आता निघीन तेव्हा थोडं काम आहे, तर माझ्याकडे सामान वगैरे असणार आहे थोडं. तर मी आता तुम्हाला भेटेन का नाही मी सांगू नाही शकत, पण आपण डायरेक्ट आता पुढे भेटूया जेव्हा मी फ्री होईन कामातनं. जिथे असेन मी तुम्हाला तिथे भेटीन, पवईला जाताना, नाही तर पवईला डायरेक्ट पोचल्यावर पण भेटू शकतो. ते आता कामावर डिपेंड आहे. ते काम जसं माझं झालं, मला शूट घ्यायला भेटले तेव्हा मी घेईन, आणि आपण डायरेक्ट आता पवईला जाऊ तेव्हाच भेटू बहुतेक तरी. ही मी सुरुवात घरनं करायला घेतली आहे, कारण की नंतर शूट घ्यायला जमणार नाही, त्यामुळे मी आत्ताच शूट घेतो आहे. तर आणि हां, ह्याच्या आधीचे आपले उरणचे दोन्ही पार्ट तुम्ही एकदम एन्जॉय केले असाल, खूप चांगले झाले होते, आणि तुम्ही त्या दोन्ही पार्टला म्हणजे चांगला सपोर्ट केलात आणि खूप चांगलं प्रेम दिलात, त्याबद्दल धन्यवाद. तर आज पवईला पण अशी तशीच उरणला अशी धमाल केली, तशीच आपण पवईला सुद्धा करणार आहे. तर सोबत राहा, ब्लॉग जास्त मोठा नाही करणार आहे, कारण की मध्ये मध्ये शूट घ्यायला जमणार नाही मला, आता डायरेक्ट तिथे पोचल्यावर घेणार आहे. सो त्यामुळे ब्लॉग थोडा छोटा होईल, थोडाच छोटा होईल, जास्त छोटा नाही होणार. तुम्हाला पण मजा आली पाहिजे, एकदम जास्त छोटा ठेवला तर तुम्हाला मजा नाही येणार. आपण ब्लॉग जेवढा चांगला बनवता येईल तेवढा चांगला बनवूया आपण. तुम्ही असेच सोबत राहा आणि आपण डायरेक्ट आता पवईला भेटूया. मी तिकडे पोचल्यावरच तुम्हाला भेटेन आता डायरेक्ट. चला बाय, भेटू आपण डायरेक्ट पवईला. चला, घरून निघाल्यानंतर मी तुम्हाला भेटलोच नाही, तुम्हाला बोललेलो तसं. आता आपण डायरेक्ट पोचले कांजूर मार्कला, तेव्हा मी तुम्हाला भेटतो आहे. आता जायचं इकडनं आपल्याला ऑटो करून पवईला. आणि आज आपल्यासोबत कोण आहे बघा, दाखवतो तुमच्या आवडता टॉप डोर प्लेअर अक्षय उत्तेकर आला आहे. आज सौरभ पण येतो आहे मागून, जरा आम्ही त्याचं पण पर्सनल काम होतं, माझं पण काम होतं पर्सनल. तर तो कुर्ल्याला गेला होता, तो कुर्ल्यावर ना आता इथे आला आहे, आणि मी डोंबिवलीवर ना आलो. आता दोघं भेटलो इथे कांजूरला. आता आपण ऑटो पकडून जाऊ पवईला. चला आता ऑटो पकडू आणि जाऊ आपण पवईला, तिथेच भेटले. चला आपण स्टेशनच्या बाहेर आलो आणि तिकडनं रिक्षा पकडले. आता डायरेक्ट आपण थेट चाललो आहे पवईला. अक्षय बाय, जरा आपण आता पोचू लोकेशनवर शोच्या. रिक्षातनं तर उतरलो आपण, पण चुकीच्या ठिकाणी उतरलोय आम्ही. आधी जायचं आपल्याला पुढे, पण आधीच उतरलो आम्ही, आम्हाला काय एवढं माहीत नव्हतं, म्हणजे फर्स्ट टाइम आलेलो इथे, आम्हाला वाटलं इथेच आहे काय, म्हणून आम्ही इथेच उतरलो. आणि अजून आता चाललं होतं, चालत चालत पुढे जायचं होतं ॲक्च्युली. आता चालत चालत पोचू आपण पुढे, डायरेक्ट लोकेशनवर भेटू. चला फायनली आपण पोचलोय आपल्या शोच्या लोकेशनवर. सेटअप दाखवतो आता, सेटअप लागून मोकळा आहे.
चला सेटअप तर लागून झालाय, तुम्ही बघितलं असेल. आता आपण जरा चेंजिंग करून घेऊ, टी शर्ट घालू. तिथे कीबोर्ड पण चेक करतोय, साऊंड चेक भावेश. आपण पण चेंजिंग करून घेऊ, कारण की लगेच वाजवायला सुरुवात करायची आहे. चेंजिंग करू आणि मग भेटू आपण. चला टी शर्ट चेंज वगैरे केली, रेडी झालोय. आता डायरेक्ट वाजवायला सुरू करायचं आपल्याला, 5 मिनिटात डायरेक्ट भेटू आता वाजवताना. सोबत राहा. चला आपण भेटू परत वाजवताना. आता ब्रेक घेतलाय छोटासा, आज पण आले आपले बघू शकता. आ बघा आपला नंदू. नमस्कार. हिंदी हिंदीत बोल. हिंदी में बात करू, हिंदी में बात करूंगा मेरे व्लॉग में सबके साथ, पण तुझा व्लॉग मराठी भाव म्हणून मराठी बोलतोय. कसे आहात सगळे? आता जरा थंडा प्यायला आले बाय. आता परत वाजवायला जायचंय त्या नंदूला बघायलाच. तुम्ही नक्की ट्राय करीन चांगलं वाजवायचं, जमलंच तर. जरा टाइमपास चालू आहे, थंडा वगैरे पिऊन झालाय. जाऊ आपण आता आतमध्ये वाजवायला, भेटू वाजवताना. Thank you.
जस्ट वाजून झाले, एक नंबर झाला आजचा शो. व्हिडिओत बघितला असेल तुम्ही कोण आले, खूप दिवसाने भेटलाय. सिद्धेश सापुदे आपला फेवरेट आहे तो, पण भेटतो त्याला पण. हा बघा, बघू शकता तुम्ही कोण आहे. पहिल्यांदा आला आपल्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही पण खूप दिवसाने भेटलोय, खूप मजा केली आम्ही आज. धमाल आली, धमाल आली. मित्रांनो, मला बरं वाटलं राहुल जेव्हा व्लॉगिंग चालू केलं, पहिला व्लॉग झाला त्याचा, बघितला खरंच मस्त वाटलं. असे व्लॉग करता, व्लॉग केल्यामुळे काय होत आहे माहिती आहे का, सगळ्यांना कळतंय की काय मेहनत आहे खरी. नुसतं वाजवणं त्याच्या मागे काय आहे, त्याच्या पाठीमागे खरी मेहनत काय ना, हे व्लॉग मध्ये आपल्याला समजतंय. खरंच चांगली मेहनत आहे सगळ्यांची. आता सुद्धा बघू शकता सगळेजण वाजवण्याने सामान काढण्यामध्ये किती व्यस्त आहेत. आणि गेल्याला पण मला ऍक्च्युली राहुलने बोलवलं होतं, पव्याने बोलवलं होतं, पण मला ऑफिसमुळे कुठे जायला मिळत नाही. माझ्या ऑफिसचं टायमिंग म्हणजे मी इंटरनॅशनल टायमिंगवरती काम करतो, त्याच्यामुळे मला कुठे जायला मिळत नाही. पण आज आलो, आज संडे होता, बरं वाटलं येऊन सगळ्यामध्ये वाजून. माझा भाऊ चेतन, पव्या, राहुल, नंदू, सगळे जेवढे काय भाऊ आहेत आपली एक फॅमिली आहे, आणि यांच्यावर वाजवायची मजा असते ना, ती मजा अजून दुसरीकडे कुठे भेटत नाही. आज सगळे एकत्र होतो आम्ही फॅमिलीमधले, खूप मजा आली. धमाल की असं एकत्र यायला रोज भेटत नाही, कारण की प्रत्येकाला आज कसा एक टाइम भेटला सगळ्यांना एकत्र येण्यासाठी, तर फुल मजा केली. आता पॅकअप चालू आहे, पॅकअप करून घेऊ आपण. चला सगळ्यांनी नक्कीच राहुलला परत, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, त्यांनी प्रत्येक व्हिडिओ त्याच्या बघा, बेल आयकॉन क्लिक करा आणि त्याला भरभरून प्रेम द्या. असंच तुमचा सपोर्ट त्याच्यापाशी, सगळ्यांशी, आमच्या सगळ्यांशी तुमचा सपोर्ट राहू. धन्यवाद. चला भेटू आपण, सामान पॅकअप करू आणि नंतर पुढे भेटू. पॅकअप चालू आहे, 5 मिनिटात खोलून टाकले पोरांनी सामान. पुढे डायलॉग याचे तुम्ही ऐकले असाल पुरणच्या आपला. हे आज पण एक डायलॉग ऐकव जरा. तिथं हार्दिक पांड्याला बोललेला, आम्ही लोक लावतो सामान, तू टेन्शन नको घेऊ, तू जित फक्त मॅच. त्यांनी तर मॅच जिंकवली आणि ट्रॉफी इथं आली आपल्या घरी, काही टेन्शन नाही. काय एकच चाले गुजरात चाले. चला दादा, मजाक मस्ती बस झाली, आता सामान खोलू आपण, नंतर पुढे भेटू. तुम्ही व्हिडिओत बघितला असेल नंदू पण आलाय, त्याला पण भेटवतो परत एकदा तुम्हाला. मगाशी पण भेटला होता, आम्ही मगाशी स्टेजवर वाजवतो तुम्हाला दाखवतो, एवढं ऊन होतं की नुसतं गर्मीने आमच्या धारा लागल्यात. सूर्य दाखव, आपला सूर्य दाखव, आजचा सूर्य दाखवतो आंबा. सूर्य बघा, हा बघा आजचा सूर्य. आणि एवढं गरम होतं तर मला, मी 5 मिनिटं वाजवलं आणि अख्खा भिजलोय. हे बघा हालत बघा, ओला झालो अख्खा ओला. मजा आली पण वाजवायला, मजा आली. आज सगळे एकत्र होतो, फुल धमाल आली, खूप मजा आली, खूप मजा आली. म्हणजे राहुल सोबत, चेतन सोबत आणि पव्या सोबत वाजवायला भाग्य लागतं, आज माझं भाग्य होत. काय मजा घेतोय. चला आज बरं वाटलं सगळे एकत्र होते. आता पॅकअप वगैरे करून झाले, आता जेवूया आणि नंतर पुढे भेटूया. चला जेवण वगैरे झालं, जरा फोटो बिटो काढले आम्ही आणि आता निघालोय जस्ट. हे बघा सौरभ, मी आणि आपला थापडोल प्लेअर दिसतोय का उत्तू. चला आता आपण इकडे निघालो, आता डायरेक्ट एकदा भेटू पुढे. तर आपण काल पवईवरनं निघलो तेव्हा भेटलो, गाडीत होतो तेव्हा, तर तुम्हाला भेटलो. त्यानंतर मला लागली झोप, मी झोपलो आणि तसंच डायरेक्ट घरी पोचलो आणि झोपलो. ब्लॉग काय एंड केलं नाही मी, तर मी आता सकाळी उठलो, तयार वगैरे झालो आणि शूट घेतोय. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल, आम्ही सर्व एकत्र होतो, बँजो फॅमिलीतले सगळे मेंबर्स. असं आम्हाला एकत्र यायला जास्त यायला भेटत नाही, कारण प्रत्येकांना आपले शोज असतात. भले आमचे ग्रुप वेगळेत, पण आम्ही सगळे एकत्र असतो. जेव्हाही एकत्र यायला वेळ भेटतात तेव्हा नक्की एकत्र येतो सर्वजण आणि खूप धमाल करतो. वाजवतानंतर आम्ही धमाल करतोच, पण वाजून झाल्यावर पण खूप धमाल करतो, मजा येते. म्हणजे सगळेजण एकत्र असल्यावर ती वेगळीच मजा आहे, मस्त वाटतं जरा. असा होता आपला आजचा ब्लॉग, सर्वजण एकत्र होते तुम्ही बघितलात. तर हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय नक्की केला असाल, आणि हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघितला असाल, एंडपर्यंत बघितला असाल, आणि आत्तापर्यंत माझ्यासोबत राहिला असाल या ब्लॉगमध्ये, तर मनापासून धन्यवाद. तर आजचा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आणि आपण लवकरच भेटू आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर चला बाय, भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.